अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आदिवासी एकता परिषदेमार्फत आदिवासी समाजाच्या न्याय व हक्कांच्या विविध मागण्यांसाठी जामनेर शहरात आदिवासी आक्रोश मोर्चा काढण्यात येऊन जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या मोर्चात आदिवासी एकता परिषदेचे पदाधिकारी सदस्य तसेच आदिवासी समाजाचे बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहिताचा भंग होऊ नये म्हणून आदिवासी संघटनांनी प्रतिनिधी स्वरूपामध्ये शासनाला निवेदन देण्याचं ठरवलं आणि फक्त प्रतिनिधी येऊन या ठिकाणी निवेदन देतील असा निर्णय आदिवासी संघटनांनी घेतला। त्याला पोलीस प्रशासनाने सहकार्य केलं आणि म्हणून जामनेर पोलीस प्रशासनाचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो। आमचे जे आहेत विषय हे आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच राज्यामध्ये शांतता सुव्यवस्था आणि संविधानिक मार्गाने राज्य कारभार कसा चालेल आणि राज्य सरकारने देखील संविधानाच्या चौकटीत राहून राज्य कारभार चालावा, अन्यथा आदिवासी डोळे उघडत नसतील। आदिवासींच्या मतावर निवडून जे आमदार गेलेले आहेत, मंत्री झालेले आहेत, यांनी जर खबरदारी घेतलेली नाही तरी आमची आमदारकी आणि खासदारकी धोक्यात आहे हे यांनी लक्षात घ्यावं। कारण आदिवासी समाज हा जर कमी संख्येत असला तरी हा निर्णायक आहे। आदिवासी समाज ज्याच्या बाजूने जाईल त्याच्या डोक्यावर गुलाल पडेल अशी परिस्थिती राज्यामध्ये आहे। आणि जर आमची लोकसंख्या कमी आहे म्हणून आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये राज्यकर्ते जमात किंवा राजकारणामध्ये असलेले पुढाऱ्यांनी जर दुर्लक्ष करत असतील निश्चितपणाने येणाऱ्या इलेक्शनामध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ही आदिवासी संघटनांनी घेतलेली भूमिका आहे। आणि म्हणून आम्ही प्रतिनिधी स्वरूपामध्ये इथे आलेले आहोत। तहसीलदार साहेबांना आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा आहेत की जामनेर तालुक्यावर कायदा लागू करण्यात येऊ नये, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, प्राथमिक शाळा बंद करण्यासाठी जो खासगीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने घेतलेलं धोरण आहे त्याला आमचा विरोध आहे आणि ते शासनाने तात्काळ बंद करावं। अनुसूचित जमातीमध्ये धनगर व इतर जमातींचा समावेश करण्यात येऊ नये। तसेच भूमिहीन आदिवासींना अतिक्रमण करून राहत असलेल्या गावठाण गायरान जागा मंजूर करून नंबर 8 लावून आदिवासींच्या नावे करण्यात याव्या। सहावी मागणी आमची अशी आहे, तालुक्यातील प्रत्येक गावात आदिवासी राहत असलेल्या गावांमध्ये वन हक्क समिती स्थापन करण्यात यावी। ज्या गावांना फॉरेस्ट आहे त्यांना वन हक्क समिती नवीन तयार करून कन्वर्जन समितीमध्ये अनुसूचित जमातीचा समावेश करण्यात यावा। सातवी आमची मागणी अशी आहे, शासनाने प्रमाणे भूमिहीन आदिवासींना सबलीकरण योजनेअंतर्गत किमान 5 एकर जमीन मिळण्याबाबत शासनाने धोरण घेतलेलं आहे, त्याची अंमलबजावणी प्रकल्प अधिकाऱ्यामार्फत सुरू आहे आणि ती तहसीलदार साहेबांमार्फत आपल्याकडे ज्या सरकारी गावठाण गायरान जमिनी आहेत शासनाने त्या जमिनी जमा केलेल्या आहेत सबलीकरण योजनेसाठी त्या जमिनी मोकळ्या कराव्या आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना त्यांचा लाभ द्यावा। आठवी मागणी आमची अशी आहे की तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये आदिवासी राहत असलेल्या गावांमध्ये आदिवासी संस्कृतीप्रमाणे प्रेत पुरण्यासाठी दफनभूमी मंजूर करण्यासाठी शासन निर्णय आहे आणि प्रत्येक आपल्या गावातील ग्रामपंचायतींकडून यांनी घोषवारा मागवून त्या गावामध्ये किती आदिवासी लोकसंख्या आहे याच्या अनुपातमध्ये ते जागा देण्याचं काम तहसीलदारांमार्फत झालं पाहिजे आणि ते प्रांतांकडे प्रस्ताव पाठवून आदिवासी समाजाला दफनभूमी मंजूर करण्यासंदर्भामध्ये यांनी तात्काळ निर्णय घ्यावा अशा या मागण्या अनुसूचित आपल्या आदिवासी एकता परिषदेच्या नेतृत्वामध्ये तहसीलदार साहेबांना आम्ही देणार आहोत आणि निश्चितच ते या ठिकाणी योग्य निर्णय घेतील, आपल्याला न्याय देतील। जर काही यांनी सकारात्मक भूमिका घेतली नाही तर 20 तारखेला जळगाव जिल्हाधिकाऱ्यालयावर जवळजवळ जिल्ह्यातील 50,000 आदिवासी समुदाय जमणार आहे। तेथे मात्र आम्ही तालुक्यामध्ये तहसीलदार हे काम करत नाहीत, पंचायत समितीचे बीडीओ हे काम करत नाहीत अशी तक्रार आम्ही जिल्हाधिकारीकडे करू, नाहीतर जर आमचा न्याय भेटला नाही तर अनुसूचित जमाती आयोगकडे तुमची आम्ही तक्रार करणार आहोत। आणि म्हणून तुम्ही खबरदार व्हावं आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणारे सक्षम अधिकारी म्हणून आपल्यावर तुम्ही भूमिका घेऊन मिटिंगा लावून एक युद्ध पातळीवर या मागणीच्या संदर्भामध्ये तुम्ही आपलं कार्यवाही करावी अशी आमची अपेक्षा आहे। शिष्टमंडळ जाईल तोपर्यंत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोर्चा सांभाळायचा आहे। एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो। आदिवासी एकता जिंदाबाद, आदिवासी एकता जिंदाबाद।
या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.